हे एक प्रकारचं आंदोलन आहे केंद्र सरकारच्या विरोधात। केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी जे काळे कायदे केलेले आहेत त्याचा शेतकरी आणि कामगार यांच्यावर भविष्यामध्ये वाईट परिणाम होणार आहेत। तर हे जे कायदे आहेत केंद्र सरकारने मोदी सरकारने जे आणलेले आहेत ते काळे कायदे मागे घेण्यात यावे यासाठी आज नेवासा तालुक्यातून काँग्रेस कमिटी पूर्ण तालुक्यातून 130 गावातून शेतकऱ्यांनी कामगार यांच्या 1 लाख सह्यांचं निवेदन 1 लाख सह्या आम्ही शेतकरी आणि कामगारांच्या घेणार आहोत। त्याचं निवेदन आम्ही प्रदेशकडे पाठवणार आहोत। प्रदेशच्या माध्यमातून ते राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे। त्यासाठी आजपासून हे जे सह्यांचं निवेदनाचं अभियानाची सुरुवात आज आम्ही या नेवासा शहरातून करत आहोत। मागील काही दिवसांमध्ये केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि कामगारांविरोधात जे काळे कायदे आणले आहेत ज्या जाचक अटी निर्माण केलेले आहेत शेतमाला संदर्भात त्याचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी जे अनेक म्हणजे काँग्रेसतर्फे मोहीम राबवलेली आहे तर आमच्या तालुक्यातून आम्हाला अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली 1 लाख सह्यांचं जे उद्देश पूर्ण करणार म्हणजे करायचं आहे आम्हाला त्याची सुरुवात आम्ही आजपासून करत आहोत की ज्यामुळं ती कळून येईल की शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना पण या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे हे आमचं धोरण आहे। त्यासाठी आम्ही 1 लाख सह्यांचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतो।